केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्ती आणि आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी समाजसेवक किशोर घाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिडकोतील संभाजी चौकात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुवासिनींनी किशोर घाटे यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या उपस्थित किशोर घाटे यांनी वाढदिवसाचा केक कापला. केक भरवून मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. वंचित बहुजन आघाडीचे शहर संपर्क प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी वाढदिवसानिमित्ताने किशोर घाटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी फुले आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते आयुष्यमान किशोरजी घाटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होतो आहे. मित्रो, नाशिकमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघटनेनं फुले आंबेडकरी विचाराचं एक वादळ निर्माण केलेलं होतं, त्या दलित प्यांतर संघटनेपासून दलित पॅंथरच्या बरखास्तीनंतर या राज्यामध्ये आमदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पॅंथर नावाची जी संघटना सुरू झाली, त्या संघटनेचं नेतृत्व जे काही 4-5 लोक या नाशिक जिल्ह्यामध्ये करीत होते, त्यापैकी एक हे किशोर घाटे होते. मित्रो, कार्यकर्ता असा कोणत्याही घरात जन्माला येत नाही. कार्यकर्ते तयार करावे लागतात, संस्कारातून कार्यकर्ते घडत असतात. आज किशोर घाटे जर आपण बघितलं, त्यांचा मुलगा आज समाज कार्यामध्ये सर्वात पुढे आहे. आज त्यांची मुलगी जर बघितली नाशिक महानगरपालिकेमध्ये ह्या विभागाचं प्रतिनिधित्व करते. कोणकोणत्या पक्षात उभं आहे, कोणकोणत्या पक्षातून निवडून गेलं आहे याला महत्त्व नसून आपण सत्तेपर्यंत जायचं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि तेच त्यांनी त्यांच्या मुलीवरही रुजवलं, आपले विचार त्या ठिकाणी रुजवले. आज त्यांच्या वयाचे जवळजवळ 63-64 वर्ष पूर्ण होतात. आजही या वयामध्ये त्यांची तळमळ अजून गेली नाही. समाजकार्य ते अविरतपणे या ठिकाणी करीत असतात. आणि अशा या माणसाला अजूनही चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही मी तथागत चरणी प्रार्थना करतो. जय भीम. कार्यक्रमात रमेश रुपवते यांचाही वाढदिवस असल्याने किशोर घाटे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. 70व्या वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. किशोर घाटे यांचे सुपुत्र रोहित, राहुल, रोशन आणि संकेत यांनी वाढदिवस सोहळ्याचे नीटनेटके आयोजन केले होते. किशोरजी यांचे स्नेही स्टार प्रवाह चॅनल फेम मी होणार सुपरस्टारचे युवा गायक संतोष जोंदळे यांनी गाणे गाऊन किशोरजींना शुभेच्छा दिल्या. गावामध्ये गाव आहे ते माहू गाव, गावामध्ये गाव आहे ते माहू गाव, तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग. या चालीवरती मी केलेलं आहे. म्हणजे आमचे अण्णा असतील, पिता रोशनचा त्यांनी कार्य केले हो मोठे. आजी आहेत रोशन भाऊ असतील, रोशन अण्णा, त्यांच्यासाठी पिता रोशनचा त्यांनी कार्य केले मोठे. हेच किशोर भाऊ घाटे सखे बाई ग, हेच किशोर भाऊ घाटे सखे बाई ग. समाज चळवळीत सारे आयुष्य वेचले. समाज चळवळीत म्हणजे बाळ कुणाचं आहे? समाज चळवळीत म्हणजे 2 मार्च असेल, लाठीकाठीमध्ये बॉसचे वडील माधवरावजी होते. तर कवी काय सांगतात, शाहीर बाळू गायकवाड. समाज चळवळीत सारे आयुष्य वेचले, बाबा माधवराव कधी नाही ते खचले. नांगे वैऱ्याचे ठेचले सखे बाई ग, नांगे वैऱ्याचे ठेचले सखे बाई ग. वाढदिवसाचं औचित्य साधून बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्नेही उपस्थित राहिले. याबद्दल सर्वांचे आभार मानून किशोर घाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि माझा स्वभाव आहे की मला कुणाची वाद घालता येत नाही. सगळ्यांची गोडी गुलाबीने प्रभागामध्ये, तर मला वाटतं सगळेजण म्हणतात का तुम्ही प्रभागामध्ये 10-15 मिनिटाला तुमची टीम येते आणि प्रभागामध्ये एवढं सुंदर काम करण्याची संधी मला प्रभागामधील सर्व नागरिकांनी दिली, मतदारांनी दिली.
त्याचा फायदा माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सक्षम पोलीस ठाण्याचे आमचे मित्र म्हणजे विलास पाटील साहेब हे सुद्धा वेळोवेळी म्हणजे आमच्याकडनं कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता आणि त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये मोठी जाहिरात कलरमधली जाहिरात ते देत असतात आणि माझे खरे मोठे भाऊ आहे आणि खरं म्हणजे हा मोठ्या भावाचं नातं वडिलांचं नातं पुरत्याचं नातं हे जपणं काय सोपं नाही आहे ते जपण्याचं काम विलास पाटील करत असतात. त्याचबरोबर आमचे आसिफ बाबा हे मुसलमान समाजात धर्मगुरू आहे आणि तर धर्मगुरू माणूस आणि माझ्या रोशनचा मित्र आणि हे धर्मगुरू हे एवढं नातं जवळ चाललेलं आहे आणि आमच्या वेळोवेळी खरं म्हणजे ज्या ज्या वेळेस काही घटना घडली असेल तर आमचे आसिफ बाबा आमच्या कुटुंबाबरोबर पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. श्यामता राजवाडा श्याम लोटे नंतर आमचं माझा शालक म्हणजे महेंद्र जाधव पण आहे महेंद्र भगुरकर पण आहे दोघे माझे शालक या ठिकाणी आलेले दोघांनी म्हणजे मेवण्याच्या नात्याने मला बराच वेळेस सहकार्य केलेले मेवणा म्हणून न पाहता मित्र म्हणून त्यांनी मला बघितलेले आजच्या या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मनपूर्वक अभिनंदन करतो. असंच तुम्ही सर्वजण माझ्या ज्या ज्या वेळेस माझं आता ह्या 64 का काय मला नाही सांगता येणार पण ज्या ज्या वेळेस मला पाहाल तर तुम्हाला हेच रूप पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. राज मी सांगितला राज माझ्या आई वडिलांचा आहे राज माझ्या पत्नींचा आहे राज माझ्या सुनेंचा आहे माझ्या सर्व कुटुंबांचा राज आहे त्याच्या माझ्या मागं खंबीरपणे ते उभे माझ्या वेळेवर जेवण माझ्याकडे लक्ष देण्याची त्यांची काळजी वेळेवर त्यांनी लक्ष देणं ही माझ्या सुनेचं माझ्या पत्नींचं माझ्या भाऊजाईचं माझ्या भावाचं आणि माझ्या सर्व मुलांचं एवढं लक्ष बारीक असतं म्हणून मी आज तुमच्याजवळ जो उभा आहे तो ताजा तवाना म्हणून उभा आहे. छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक इंजिनियर शरद पवार महासचिव व कायदेशीर सल्लागार अलकाताई शेळके महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या पारुताई तडवी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नारायण आष्टेकर नाशिक जिल्हाध्यक्ष वैभव गवाळ तसेच प्रथमेश गीते महेश भगुरकर प्रवीण जगताप राजेंद्र केदारे राजेंद्र सोनवणे आणि नाशिक क्रिकेट क्लब व जॉगिंग ट्रॅक ग्रुपचे सदस्य आदी कार्यक्रमात उपस्थित होते. कॅमेरामॅन अनिल केदारेसह दामोदर थोरात न्यूज इंडिया 27 सिडको.